मराठ्यांना 70 वर्षात एकाही पक्षानं तसंच नेत्यानं आरक्षण दिलं नाही, पण आता येत्या 24 डिसेंबरला आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार व्यक्त करत मराठा समाजानं आरक्षणाच्या लढ्यासाठी ताकदीनं एकत्र यावं असं आवाहन केलं. ते जयसिंगपूर इथं झालेल्या सभेत बोलत होते. सांगलीतील सभेनंतर मनोज जरांगे पाटील हे सभेसाठी जयसिंगपूरकडे जात असताना उदगाव इथं त्यांचं महाराष्ट्रात कुठेही झालं नाही अशा पद्धतीनं हत्तीच्या सोंडेतून हार अर्पण करत अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. जेसीबीमधून फुलांची अखंड उधळण आणि आरक्षणाच्या मागणीसाठीचा जयघोष अशा वातावरणात मनोज जरांगे पाटील यांचं विक्रमसिंह मैदानावर आगमन झालं. मैदानावर आणि मैदानाबाहेर उपस्थित मराठा समाज बंधू भगिनींशी संवाद साधला. 70 वर्षात ज्या नेत्यांना आणि पक्षांना मराठा समाजानं मोठं केलं ते आज आरक्षणावर बोलत नसतील तर मराठा समाजातील लेकरांनी नेत्यांच्या मागं लागण्याऐवजी आपल्या भवितव्याचा विचार करावा असं सांगत त्यांनी आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजानं आपली एकी कायम ठेवावी असं आवाहन केलं. उद्यापासून त्यांना किंमत बंद, कारण त्याला एक जिथे आता राहिले त्यांची वैचारिक पातळी संपली. घटनेच्या पदावर बसून आपण काय बोलतो हे सुद्धा त्यांना माहित. त्यांच्यासारखं जनतेचा पैसा जनतेचं रक्तावर बरोबर खाणारी मराठ्यांच्या आमच्या आवडीने तुम्ही खाल्लं जनतेचं रक्तावर बरोबर खाल्लं. तुम्ही महाराष्ट्र सरकारचा घोटाळा सुद्धा केला. मराठ्यांचा आणि या राज्यातल्या महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा होता म्हणून तुम्हाला कडी फोडायची आवड लागली. तुम्हाला जनतेच्या शाप पचला नाही, जनतेचा तळतळाट तुम्हाला पचला नाही. तुम्हाला राहायला घर सुद्धा मध्ये राहिलं नाही, फक्त तुमची नियत साफ नाही म्हणून लोकांच्या लेकराविषयी तुमची नियत साफ नाही. आज अंबड इथल्या सभेत जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य करणारे मंत्री छगन भुजबळ यांचा नामोल्लेख टाळत त्यांना बेदखल केलं. मराठ्यांना जर 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण नाही दिलं तर पुढे काय करायचं हे तुम्हाला मराठा समाजाची बैठक घेऊन जाहीरपणे कळवण्यात येईल. काळजी करू नका, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. जयसिंगपूरसह पूर्ण जिल्ह्यात 1 डिसेंबर पासून गावात गावात साखळी उपोषण सुरू झाले पाहिजे. गावात गावात एकही गावाचा नारायण पाहिजे साखळी उपोषण. सगळ्यांनी निवेदन देऊन साखळी उपोषण सुरू करायचं. सरकारला माहीत झालं पाहिजे किती गावात बसले. एखाद्या गावात जर मराठ्याचं एकच घर असलं तर त्यावेळी कोठे बसायचं पण साखळी उपोषण सुरू करायचं. इतक्या जिद्दीने आपण हे आंदोलन सुरू करायचं आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना न्याय मिळवून द्यायचा. माझ्या मराठ्यांना अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही. या संधीचं सोनं करा आणि एवढ्या वेळेस एकजूट दाखवून मतभेद स्वतः होऊ देऊ नका आणि एवढ्या वेळेस एकजुटीनं मराठा समाजाच्या लेकराच्या पदरात या आरक्षणाचं बोलण्याचं दंड गुणाला हीच विनंती करायला मी तुमच्यापर्यंत आणि तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो. आरक्षणासाठी 70% लढाई आपण जिंकली असून उर्वरित लढाई जिंकण्यासाठी कटिबद्ध राहण्यासह 1 डिसेंबरपासून गावागावांमध्ये साखळी उपोषण सुरू करा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. भगव्या टोप्या, भगवे झेंडे, भव्य रांगोळी, फुलांच्या पायघड्या अशा वातावरणात शिरोळ तालुका सकल मराठा समाजानं या सभेचं कमी वेळेत नेटकं नियोजन केलं होतं.